पिने को पिने का बहाना असं म्हटलं जातं आनंदाच्या क्षणी सेलिब्रेशन म्हणून तर दुःख विसरण्यासाठी मदिरेचा आधार घेतात शासनाला चांगला महसूल मिळत दारुडे न म्हणता शासनाचे अर्थसैनिक म्हणा असंही गमतीनं म्हटलं जातं गेल्या दोन वर्षात लॉकडाऊन मुळे सर्व उद्योगधंद्यांना फटका बसला असला तरी काही काळाचा अपवाद वगळता मद्य विक्री जोरात झाली लॉकडाऊनच्या भीतीनं नागरिकांनी स्टॉक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मद्याची खरेदी केली संपलेल्या आर्थिक वर्षात तर मद्य विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाल्यानं राज्यातील गेल्या तीन आर्थिक वर्षातील मद्य विक्रीचे रेकॉर्ड मोडलेत त्यातून राज्याच्या महसूलात प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळं कुणी काहीही म्हण तळीरामांमुळं राज्य सरकारची तिजोरी भरली आहे हे नाकारता येत नाही कोरोनामुळं गेल्या दोन वर्षात बहुतांश व्यवसाय बंद राहिले मद्यव्यवसायालाही त्याचा फटका बसला पण दुसरीकडं आग लगे बस्ती मे हम तो झुमे मस्ती मे अशा थाटात मद्यप्रेमींनी लॉकडाऊनच्या काळातही या ना त्या मार्गाने आपली सोय केली लॉकडाऊन नंतर जेव्हा मद्यविक्रीची दुकानं उघडली तेव्हा अक्षरशः दोन दोन किलोमीटरच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळं इतर उद्योग व्यवसाय आर्थिक अरिष्टात सापडले असताना मद्यविक्री मात्र जोमात झाली मावळत्या आर्थिक, आर्थिक वर्षात तर विक्रीनं उच्चांक गाठलाय दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात गेल्या तीन आर्थिक वर्षातील सर्वाधिक महसूल गोळा झाल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागानं स्पष्ट केलंय एका वर्षात राज्यात तब्बल सतरा हजार कोटींची दारू विक्री झाली आहे दोन हजार वीस एकवीसच्या तुलनेत तब्बल दोन हजार म्हणजे सतरा टक्क्यांची वाढ महसूल एकशे सत्तावन्न लाख लिटर दारू विक्री पण हा आकडा एक हजार नऊशे लिटर वर आला होता नंतर पुन्हा मद्य विक्रीमध्ये वाढ झाली असून दोन हजार एकवीस बावीस मध्ये दोन हजार तीनशे अठ्ठावन्न लाख लिटर दारू विक्री झाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात भारतीय बनावटीच्या विदेशी दारूसोबत बियर देशी दारू आणि वाईनच्या विक्रीतही प्रचंड वाढ झाली आहे केवळ बियरच्या विक्रीत चौदा टक्क्यांची वाढ झाली लॉकडाऊन नंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्यानं आणि सण समारंभ पार्ट्यांमध्ये वाढ झाल्यामुळं मद्य विक्रीत जोरदार वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे राज्य शासनाला महसूल मिळवण्यासाठी तळीराम मदत करतायत हेच सिद्ध झालंय